नमस्कार टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल डोंबिवली इत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन मी सौ सुलोचना गोरे चौधरी मुलांनो आज आपण पाठक्रमांक दहा शर्थीने खिंड लढवली भाग एक पाहणार आहोत पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला बघा मुलांनो आपण पाहिलं की मागच्या पाठामध्ये अफजल खानाचा काय झाला आहे वध झाला आणि खानाच्या वधामुळे विजापुरात आहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी काय केलं विजापूरकरांच्या ताब्यात असलेला पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला आता त्याला अन आदिलशहाला अन्नपाणी गोड लागेना शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले फार मोठी फौज घेऊन सिद्धीजोहर निघाला फाजल ही बापाच्या वदाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला बघा काय झालेलं आहे काय केलं की शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात काय झाला आहाकार उडाला आणि शिवरायांनी बरोबर विजापुरातील ताब्यात विजापूर दरबार विजापूर तील ताब्यात अस असणारा पन्हाळगड सुद्धा जिंकून घेतला त्यामुळे आदिलशाह आणखीनच चिडला म्हणून शिवरायांचा नाश करायचा म्हणून त्यांनी सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले आणि अफजलखानाचा मुलगा खानही आपल्या वडिलांचा सू सूड घ्यायचा म्हणून तो सुद्धा त्या सिद्धी जोहरबरोबर निघाला पन्हाळगडाला वेळा सिद्धीजोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळगडाला चोपेर वेडा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर, सिद्धी जोहर वेडा उठवेल असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरूच हो सु, सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचं काम नाही तेव्हा युक्तीनेच सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्याने सिद्धीला पाठवला आणि तो खुश झाला त्याने ते कबूलही केले वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला आणि ते पिणे गाणे बजावणे व पाणी यात दंग होऊन गेले बघा हा काय झालं आता इथे की सिद्धी जोहर पण कसा होता शूर होता पण क्रूर होता आणि तो कडक शिस्तीचा होता त्याने काय केलं की शिवराय कोणत्या गडावर आहेत गडावर आहेत म्हणून पन्हाळ गडाला त्याने चौफेर वेढा घातला चौफेर म्हणजे मुलांनो चारही बाजूंनी आपले सैनिक काय केलेले आहेत गडाच्या बाजूने उभे केलेले आहेत त्याला म्हणतात चौफेर वेढा घालणे तर शिवरायांना त्यांनी काय केलं गडामध्येच कोंडले आता शिव शिवरायांना वाटले की आता काय होईल पावसाळ्याचा दिवस आले की काय करेल सिद्धीजोर वेडा सैनिकांचा जो वेढा घातलेला आहे तो कमी करेल पण तसं झालं का मुलांनो तर नाही तर अधिकच अधिक काय झालं पावसाळ्याच्या दिवसात अधिकच कडक वेढा जोहरने बसवला हो आता गडावरचं जे शिदोरी म्हणजे मुलांनो जे काही खाण्यापिण्याची व्यवस्था गडावर होती है ना म्हणजे जे धान्य होतं ते संपत आलं होतं आता काय करावं असा शिवरायांना प्रश्न होता शक्तीने तर काम होणार नाही आता आपल्याला युक्तीनेच आपली सुटका करून घ्यायची असं शिवरायांनी ठरवलं आणि त्यांनी शिवरायांनी सिद्धी जोहरला तुमचा किल्ला तुम्हाला स्वाधीन करतो असा निरोप पाठवला आणि सिद्धीजोहर पण खूप झाला आणि त्याने कबुले केले त्यामुळे रोज रोज तो चारी बाजूंना पहा पहारा देऊन काय झालं ते सिद्धीचे सैनिक कंटाळले होते आता शिवराय आपल्याला शरण येतच आहे ना म्हणून त्यांना तो आनंद झाला आणि ते आपलं थोडं खाण्यापिण्यात गाणे वाजवण्यात काय झाले दंग झाले होते शिवराय वेड्यातून बाहेर शिवरायांनी वेड्यातून निष्ठून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पा पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजा राजास पकडल्याचे समजून जल्लोष करणार एवढं तर शिवराय अवघड वाटेने निष्ठून जाणार अशी ती योजना होती पण शिवरायांचे सोंग गी, कोण घेणार असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे पण एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाजी शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धू धू पाऊस पडत होता तरी शत्रूंचं काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी झोहरच्या छावणीत नेली तिथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराया दुसऱ्या वाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांचीही फौज होती फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवा काशीच डाव उघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले व तो अमर झाला बघा मुलांनी आता काय शिवरायांनी यो योजना काय ठरवली होती की दोन पालख्या तयार करायच्या आणि एका पालखीतून शिवराय आपले शिवरा अवघड वाटेतून बाहेर जाणार आणि दुसऱ्या पालखीतून शिवरायांचा वेश धारण केलेला व्यक्ती म्हणजे शिवरायांची वेशभूषा करणारा व्यक्ती राजदिंडी दरवाजेतून बाहेर पडणार पण दुसरी पालखी ही काय सैनिक म्हणजे सिद्धीजोहरच्या सैनिकांना दिसणार आणि ती काय होणार पालखी पकडली जाणार आणि शिवाजीलाच पकडलं म्हणून सगळं सैन्य काय करेल तर जल्लोष करेल आणि तीच त्याच संधीचा फायदा घेऊन शिवरायांनी काय करायचं अवघड वाटेने बाहेर निघून जायचं अशी ती योजना होती पण आता मोठा प्रश्न होता म्हणजे की यासाठी कोण तरुण तयार हो होईल मग शिवरायांसारखाच दिसणारा आणि शिवरायांच्याच श हे सेवेतील केशभूषा करणारा सेवक केशभूषा म्हणजे जेव्हा बघा बहिरजी नाईक वेगवेगळ्या हेर खात्याम हेर खात्याचे प्रमुख होते ते वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 शत्रूच्या सैन्य गोठ्यामध्ये जाऊन काय करायचे तिकडची खडाणखडा माहिती आणायची त्यासाठी त्यांना वेशभूषा बद क म्हणजे वेशभूषा करावून जावी लागत असे कधी कधी केशभूषाही करावी लागत असेल म्हणजे केशांचे हेअरस्टाईलिंग करावं लागत असेल त्याचबरोबर आ आणि केस कापणारा व केशा केसांची हेअरस्टाईल करणारा केशभूषा करणारा सेवक असे म्हणतात आणि त्याचं नाव होतं शिवाकाशी तो पण धाडसी होता आणि चतुर होता तो तयार झाला आणि ठरल्याप्रमाणे शिवाची म्हणजे शिवा काशीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती खूप खूप पाऊस पडत होता शत्रूचा सैनिक पहारा देत होते आणि ती पालखी पकडली आणि त्यामुळे काय झालं शिवाजीलाच पकडले म्हणून त्यांच्यामध्ये आनंद सुरू झाला सिद्धीजोहर आणि ती पालखी जोहरच्या छावणीत नेण्यात आली आणि काय झालं मुलांनो तेवढ्याच संधीचा फायदा शिवरायाने घेतला आणि शिवराय अवघड वाटेने गडाबाहेर पडले सोबत त्यांचे निवडक सैन्य होते आणि थोड्या वेळाने कळलं की काय आहे हा हे खरंही शिवाजी नाहीत आणि सिद्धीने संतापून त्याला काय केलं तात्काळ जागेस ठार केलं आणि स्वराज्याच्या कामासाठी या शिवा काशीदने काय केलं आत्मबलिदान केल्याने तो काय झाला अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊ देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चौतळून गेला त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदारला मोठ्या फौजीनेशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले आता शिवराय पेचात पडले त्यांनी कशी घोडखिंड ओलांडले बघा हा जेव्हा कळलं की खरंय शिवाजी गडातून निसटून गेलेली आहेत त्यावेळेस काय केलं सिद्धी जोहरने त्याचा जो सेवक होता सरदार होता त्याला काय सिद्धी मसू त्याला काय का पाठवलं की शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवलं आणि त्यांनी देखील शिवरायांचा पाठलाग केला आणि पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना त्यांनी गाठलं आता फक्त काय करायचं होतं घोडखिंड जी आहे तीच ओलांडून जायचं होतं या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओत पाहू धन्य